ही घटना आहे मध्य प्रदेशमधली। अक्षरशः लोक काय करतील याचा तपास नाही। पत्रेच्या घरात छापल्या 10 कोटींच्या नोटा, माय लेखाचा प्रताप पाहून पोलीसही चक्रावले आहेत। व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा। चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। देशभरातील अनेक टोळ्यांनी नोटा छापल्याच्या घटना घडल्या आहेत। या घटनेत आरोपींना देखील अटक झाली आहे। मात्र आता अशी जी घटना समोर आली आहे, या घटनेत एका पत्रेच्या घरात 10 कोटींच्या नकली नोटा छापल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे या नोटा कोणत्या टोळ्यांनी नाही तर एका माय लेखानी छापल्या आहेत, त्यामुळे ही घटना पाहून पोलीसही चक्रावले आहेत। आई मंजू आणि मुलगा सूरज या दोघा माय लेखांनी मिळून त्यांच्या पत्रेच्या घरात 10 कोटीच्या नकली नोटा छापल्या। पोलिसांनी आणि नॅशनल काउंटरफिट करन्सी एजन्सीने नोटा चलनात आल्यावर चौकशी केली असता ही घटना उघडकीस आली। दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आरोपी माय लेखाच्या घरावर छापा टाकण्यात आला होता। या छाप्यात अधिकाऱ्यांना 2 कोटींच्या नकली नोटा सापडल्या होत्या। याबाबत आरोपीच्या दुसऱ्या ठिकाणावर नोटा छापण्यासाठी लागणारे डाय आणि प्रिंटर्स मशीनसुद्धा सापडले होते। या घटनेत पोलिसांनी माय लेखाची कसून चौकशी केली असता त्यांनी 10 कोटींच्या नोटा छापल्याची माहिती समोर आली। तसेच माय लेख या नकली नोटा छापून त्या अंडरवर्ल्ड गँगच्या लोकांना विकायचे आणि अंडरवर्ल्ड गँग हे गुन्हेगारीसाठी वापरायचे। आई मंजू आणि मुलगा सूरज दोघा माय लेखांना पोलिसांनी अटक केली आहे। या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने 14 डिसेंबरला या दोघांच्या प्रकरणावर सुनावणी घेतली। या सुनावणीत आईला 6.5 वर्षाची शिक्षा तर मुलाला 2 वर्षे बाल कारागृहात ठेवण्यात येणार आहे। सध्या ही बातमी सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होती।